वर्षापासून शिवजन्मोत्सवाचा सोहळा संस्कृती मित्र मंडळाच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा केला जात असतो. यात नुसतं शिवस्मृती मित्र मंडळ नसतं, सटाणा शहरातील सर्व शिवभक्त या सोहळ्यामध्ये प्रचंड उत्सुकपणे सहभागी होत असतात. आज ही जी गर्दी बघतोय ना, ही शिवजयंती बघायला आली आहे का फक्त काहीतरी ह्या स्पॉटला काहीतरी विषय असेल म्हणून या उत्सुकतेने आले यार? असं न करता छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती सर्वधर्म समभाव, या उद्देशाने आपण सर्वांनी या शिवजयंतीच्या उत्साहामध्ये सहभागी व्हावं हीच विनंती असेल. गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती निघते, पुढेही निघत राहणार आहे, परंतु काही ठराविक लोक नाचतायत. आपण आजूबाजूतून सगळे बघतोय, गणपती उत्सव असू द्या, इतर विविध जयंत्या असू द्या, या स्पॉटला आल्यानंतर इतर सर्व लोक या ठिकाणी एकत्र निघत बघत राहतात, इथे काहीतरी होईल का? परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, कोणी आपल्याला आपल्या वाटेला आला नसेल ना त्याच्या वाटेला जायची आवश्यकता नसते. त्याच पद्धतीने इथे हा शिवजन्म उत्सवाची मिरवणूक सातत्याने निघतच राहणार आहे. त्यामुळे बघ्याची भूमिका न घेता स्वराज्याच्या शिवजन्मोत्सवामध्ये सहभागी होण्याची भूमिका घ्या. सगळे बघणारे डोळे बघताय, इथून पुढे इथे दोन गाणे वाजतील, सगळ्यांना विनंती